मी जळगाव जिल्ह्यातील नगरदेवळा या गावची आहे. माझं 12वीपर्यंतचं शिक्षण माझ्या गावातच पूर्ण झालं आहे. त्यानंतर मी केमिस्ट्री या विषयात ग्रॅज्युएशन आणि राज्यशास्त्र या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन प्रताप महाविद्यालय अमळनेर इथून पूर्ण केलं. सध्या मी पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करते आणि ज्या इन्स्टिट्यूटमध्ये मी मार्गदर्शन घेतलं तिथंच मी सध्या कंटेंट डेव्हलपर म्हणून काम करते. सर, राज्यशास्त्र म्हणजे आपण ज्या गोष्टींचा राज्यशास्त्रामध्ये अभ्यास करतो त्यांचा वैज्ञानिक पद्धतीने किंवा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करतो म्हणून. सॉरी सर, मला नाही सांगता येणार ते आता. कलाशाखा घटक आहे पॉलिटिकल सायन्स की विज्ञान विषय आहे? नाही सर, कलाशाखेचा घटक आहे. सर, मी बी एस सी केमिस्ट्री केल्यानंतर मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला सुरुवात केली होती आणि इथला एक महत्त्वाचा विषय राज्यशास्त्र. नाही सर, एम पी एस सीच करत होती म्हणून मी विचार केला की मला राज्यशास्त्र या विषयाचा उपयोग होईल म्हणून मी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी तो विषय निवडला. हो सर, साने गुरुजी तसं रत्नागिरीचे होते पण त्यांनी प्रताप महाविद्यालयामध्ये शिक्षकाची नोकरी केली आहे आणि आमचं जे वसतिगृह होतं त्या वसतिगृहाचे प्रमुख म्हणून पण त्यांनी जबाबदारी सांभाळली. ओके, आणि मग त्यांनी काँग्रेस अधिवेशन कुठे आयोजित केलं जळगावमध्ये? सर, फैजपूरचं जे पहिलं ग्रामीण अधिवेशन होतं ते साने गुरुजींनी म्हणजे साने गुरुजींनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. 1936 साली. आणि त्याचं वैशिष्ट्य काय होतं त्या अधिवेशनात? काही महसूल ठराव झाले का? मला आठवत नाही आहे सर आता. ओके, अंमलनेर विप्रो साठी संबंध आहे का? हो सर, विप्रो म्हणजे विप्रो आहे अंमळनेरमध्ये कंपनी. काय होतं सध्या? आय थिंक साबणाचं काय प्रोडक्ट बनवण्याचं काम विप्रोमध्ये चालतं. ओके, तो विकला जातो मार्केटमध्ये आहे विप्रोचा साबण? मला कल्पना नाही आहे सर. मार्केटमध्ये मी मूळची अंमळनेरची नाही आहे त्याच्यामुळे मला ते माहिती नाही. सर, मी मूळची पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा इथली आहे. ओके, सर सध्या तरी मला एक नाव डोक्यात लक्षात येतं ते म्हणजे आमचे आमदार किशोर आप्पा पाटील. ऐतिहासिक नाही सर, मला नाही लक्षात येतं आता. ओके ओके, जळगावचं जे विकास आहे ज्या प्रमाणात झाला पाहिजे, हायवे आहेत, नदी आहेत, त्या टप्प्यात पाणी आहे भरपूर, त्या प्रमाणात का झाला पाहिजे काय सर? मला असं वाटतं की हां, औद्योगिकीकरण जळगावचं कमी आहे त्या मानाने बाकीच्या शहरां म्हणजे बाकीची शहरं बघता. त्याचं कारण असं असेल सर की कदाचित पुणे मुंबई या शहरांपासून म्हणजे आपण जो ट्रँगल म्हणतो विकासाचा नाशिक मुंबई पुणे याच्यापासून जळगाव थोडं दूरवर आहे अंतरावरती आणि मोठ्या औद्योगिक संस्थांचा विकास न झाल्यामुळे पण कदाचित जळगावचा विकास त्या मानाने कमी आहे बाकीच्या शहरांपेक्षा. ओके, का त्या म्हणजे सूर्यदादा जैन यांचं खूप वर्चस्व आहे आणि मध्ये युद्ध येत नाही असं बोललं जातं, असं खरं का? नाही सर, मला असं वाटत नाही. कुठली युवातले का प्रोजेक्ट कुठली युवातले का जळगावमध्ये येणार आहेत आता होणार आहेत? नाही सर, मला म्हणजे मला माहिती नाही असं कुठलं प्रोजेक्ट येणार असेल तर. किसान रेल्वेचा आणि जळगावचा काय संबंध आहे? सॉरी सर, मला प्रश्न. किसान रेल नाही सर, मला नाही सांगता. जळगाव म्हणजे किसान रेल नाही माहिती सर, सॉरी. ओके ओके, EWS जे आहे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन त्याच्यामुळे 50% मर्यादा ओलांडली जाते का? हो सर, नक्कीच त्याच्यामुळे 50% परत म्हटलं की तसं होत नाही आहे. सर, कोर्टाने असं म्हटलं की SC ST आणि OBCचं जे रिझर्वेशन होतं 50% म्हणजे जे इंदिरा सहानी केसमध्ये सांगितलं आहे की 50% रिझर्वेशन क्रॉस व्हायला नको किंवा ओलांडलं नको जायला, ते फक्त SC ST OBCसाठी सांगितलं आहे आणि EWS ही एक वेगळी कॅटेगरी. सर, जर शैक्षणिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या मागासलेपणावरती तर दिलं पाहिजे.
हो पण सर 50% रिझर्वेशन असं सुप्रीम कोर्टने इंदिरा सहानी केसमध्ये सांगितलं होतं, तसं घटनेत असं नमूद केलेलं नाही आहे की 50% रिझर्वेशन असलं पाहिजे किंवा काहीतरी पर्सेंटेजमध्ये रिझर्वेशन असलं पाहिजे. जर मुख्य प्रवाहात येण्यासाठी गरज असेल लोकांना रिझर्वेशनची तर रिझर्वेशन दिलं तरी चालेल असं मला वाटतं. पण हे आर्थिक आरक्षण ही कल्पना घटनेच्या गाभाऱ्या धरून ऐक नाही सर. मला असं वाटतं की आपल्या जे आपलं प्रियम्बल आहे त्याच्यामध्ये आर्थिक स्वातंत्र्य नमूद केलेलं आहे आणि परत आपल्या आर्टिकल 46 पण असं म्हटलं आहे की आपण आर्थिक निकषांवरती जर कुणी मागास असेल तर त्याच्या प्रोत्साहनासाठी किंवा त्यांच्या कल्याणासाठी सरकार काही करू शकतं आणि म्हणून जर त्या आधारावर जर सरकारने EWS रिझर्वेशन दिलं असेल तर ते योग्य आहे असं मला वाटतं. किंवा ते आपण म्हणू की बेसिक स्ट्रक्चरला हानी पोहोचवत नाही. 8 लाखाची लिमिट ठेवली आहे ते बरोबर आहे का? हां सर, जी 8 लाखाची लिमिट ठेवली गेली होती त्याच्यासाठी एक समिती नेमली होती आणि त्या समितीने आपल्या म्हणजे भारतीय लोकांच्या इन्कमचा पूर्ण अभ्यास करून जर ती मर्यादा ठेवली असेल तर मला असं वाटतं की ती योग्य ठेवली असेल. अभ्यास केला नसेल तर कोर्टात पुढे कुठेच अभ्यास केला नाही. नाही सर, मला मला असं वाटत नाही की एखादी कमिटी जर आपण एका काम पण मला असं वाटतं सर योग्य असावी ती लिमिट. सर वाचन सर मी म्हणजे तसं मी मराठीत कथा कादंबऱ्या आणि चरित्र आत्मचरित्र वाचते पण सध्या प्रिपरेशनच्या काळात तरी फक्त चरित्र किंवा आत्मचरित्रच वाचली आहेत. सध्या मी प्रोफेसर आहेत JNU जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे भुरा, त्यांची शरद बाविस्कर यांचं भुरा ही कादंब म्हणजे आत्मचरित्र आहे त्यांचं, ते वाचलं. हो सर आहेत ते. नाही सर सॉरी मला नाही सांगता येणार. ऐकलंय सर ग्रॅज्युएशनच्या वेळी पण आता आठवत नाही. अच्छा, केमिस्ट्री मध्ये करिअर करणं पॉलिटिकल सायन्सला तुम्ही कडे शिफ्ट झालात त्याच्यामुळे. ओके, सो काय वाटलं म्हणजे मग तुम्हाला असं वाटतं की ती केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन केलं ती वर्ष आपली वाया गेली म्हणून? नाही सर असं मला वाटत नाही की केमिस्ट्रीमध्ये मी ग्रॅज्युएशन केल्यामुळे वर्ष वाया गेलेत. उलट त्याचा मला इकडे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना जो सायन्स विषय आहे किंवा जेव्हा CSAT होतं त्याच्यामध्ये पण जे पॅसेज येत होते सायन्सवरती ते बऱ्यापैकी केमिस्ट्री या विषयावरती असायचे, त्याच्यामुळे माझं त्याचं अंडरस्टँडिंग चांगलं होत होतं सायन्स स्ट्रीम असल्यामुळे. मोलॅलिटी म्हणजे काय सर? एक्झॅक्ट डेफिनेशन नाही मला सांगता येणार. केमिस्ट्री तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ना त्याच्यामध्ये? ओके, तर त्याच्यामध्ये मला सांगा की आपला हा जो हे आहे केमिस्ट्रीचं जे रिलेव्हन्स आहे आज आपल्या डे टू डे लाईफमध्ये ते कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये आहे? सर आपण म्हणजे सकाळी उठल्यापासून आपण साबण वापरतो, सॅनिटायझर वापरतो आजकाल, तर हे सगळे केमिस्ट्रीचेच आपण ॲप्लिकेशन्स म्हणू शकतो. किंवा आपण आपल्या मोबाईलमध्ये लिथियम आयन बॅटरीज वापर म्हणजे त्या बॅटरीज ज्या आहेत त्या लिथियम आयन बॅटरीज वापरतो. सध्या इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये पण त्याचा खूप सारा यूज होतो, तर आपण म्हणू शकतो की हे डे टू डे लाईफमधले ॲप्लिकेशन्स आहेत केमिस्ट्रीचे. सर मी वाचलं आहे पण मला नाव रिकॉल नाही होते आता. आतापर्यंत किती भारतीयांना केमिस्ट्रीचं नोबेल मिळालेले? सर मला वाटतं एकच रसायनशास्त्राचं नोबेल मिळालं आहे म्हणजे मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे. सर ज्याच्यामध्ये
केमिस्ट्रीशी रिलेटेड आपण म्हणू मॅथमॅटिकल इक्वेशन्सचा अभ्यास केला जातो, त्याला फिजिकल केमिस्ट्री म्हणू शकतो. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे कशी? ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे जी कार्बन रिलेटेड आपण म्हणू कार्बन रिलेटेड संयोगांशी जी डील करते ती ऑर्गॅनिक केमिस्ट्री, आणि जी कार्बन व्यतिरिक्त दुसऱ्या इलेमेंटशी डील करते ती म्हणजे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. मला हे सांगा, तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे ते पॉलिटिकल सायन्समध्ये आहे, याच्यामध्ये तुम्ही जेव्हा पॉलिटिकल सायन्स शिकलेलं, पॉलिटिकल सायन्सचा जो काही जनक आहे ओके तो कोण आहे? फादर ऑफ पॉलिटिकल सायन्स नाही सर, मला ग्रॅज्युएशन केलं त्या सब्जेक्टमध्ये. हां सॉरी सर, नाही माहिती. नाही माहिती. अरिस्टॉटल नाव ऐकलंय? हो सर अरिस्टॉटल आहे. पण पॉलिटिकल सायन्स ही फिलॉसॉफीची नेक्स्ट स्टेप आहे, बरोबर आहे? फिलॉसॉफी नेक्स्ट स्टेप जी आहे ती त्याला काय म्हणतात? पॉलिटिकल सायन्स म्हणतात. पॉलिटिकल फिलॉसॉफीचा जनक कोण आहे? नाही सांगता येत ना सर मला. प्लेटो. थँक्यू सर. मला थिअरी ऑफ जस्टिस रॉल्सची माहिती काय? नाही सर. ग्रॅज्युएशन पी जी आहे ना त्याच्यामध्ये? पी जी पॉलिटिकल सायन्समध्ये आहे. तरी या गोष्टी बेसिक माहिती असल्या पाहिजे त्याच्यामध्ये. हो सर, मी नक्की त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करेन आता. ओके. फेमिनिझम हा कन्सेप्ट काय? फेमिनिझम सर, फेमिनिझम या कन्सेप्टमध्ये स्त्रियांचं त्यांच्या म्हणजे स्त्रियांना त्यांच्या अस्तित्वाची जी जाणीव आहे ती होणं म्हणजे फेमिनिझम आहे असं मला वाटतं. अच्छा. सिमेंटी बोलिव्हियर हे नाव ऐकलं तुम्ही? हो सर. त्या फेमिनिस्ट होत्या? हो सर. कोणत्या देशाच्या होत्या? त्यांच्या देशाचं नाव माहिती नाही सर, पण द सेकंड सेक्स आहे त्यांच्या पुस्तकाचं नाव माहिती आहे मला. तर मला हे सांगा, तुमचं पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशनशिप आजच्या या युगामध्ये तुम्हाला वाटतं का इंडियन पॉलिटिकल थिंकर्स जे आहेत ओके त्यांचं रिलेव्हन्स काही राहिले का, की फक्त वेस्टर्न पॉलिटिकल थिंकरवरतीच आजचा वर्ल्ड सिनारिओ किंवा डिपेंडंट आहे? हो सर, आपण असं म्हणू शकतो की म्हणजे जे अभ्यासाला किंवा जी नावं आपण ऐकतो पॉलिटिकल थिंकर्सची सध्या तर ती फक्त वेस्टर्न थिंकर्सची म्हणजे अरिस्टॉटल, प्लेटो आणि मिल अशी नावंच आपल्याला सध्या ऐकायला मिळतात. त्या मानाने इंडियन थिंकर्सची नावं ऐकायला मिळत. पॉलिटिकल थिंकर कोण भारताचे? सर मी चाणक्य म्हणेन की मला चाणक्य आवडत. अच्छा, चाणक्य आहे. आणि चाणक्यांनी कोणतं पुस्तक लिहिलं होतं? अर्थशास्त्र, मला आता एक नाव आठवत आहे अर्थशास्त्र नावाचं. चाणक्य कोणाच्या ह्याच्यामध्ये होते, म्हणजे कोणाच्या किंगडम मध्ये होते? तर मौर्य. मौर्य कोणते? चंद्रगुप्त मौर्यांच्या किंगडम मध्ये होते. चंद्रगुप्त मौर्य. आणि चंद्रगुप्त मौर्यांनी कोणाचा वध केला होता? सर धनानंदाचा वध करून त्यांनी. रिपब्लिक आणि डेमोक्रेसी मध्ये काय फरक असतो? गणराज्य आणि लोकशाही. सर गणराज्य म्हणजे जिथे लोकांनी निवडून दिलेला प्रमुख असेल. हो सर. नाही सर, कारण तिथे राजशाही आहे आणि इथे सर्वोच्च प्रमुख आपण जनतेतून निवडून दिला आहे जे की आपले राष्ट्रपती असतात. भारतात डेमोक्रेसी आहे का? हो सर. ब्रिटनमध्ये? ब्रिटनमध्ये पण आहे सर डेमोक्रेसी. चायना रिपब्लिक आहे का? सॉरी सर मला. डेमोक्रेसी? हो सर डेमोक्रेसी आहे. फेवरेट थिंकर कुठले बोलले तुम्ही? चाणक्य. हो सर. चाणक्यांचं जे पुस्तक आहे अर्थशास्त्र ते तर अर्थवर असायला पाहिजे ना, इकॉनॉमिक्स? सर मला असं वाटतं की ज्या काळी त्यांनी अर्थशास्त्र लिहिलं त्या काळी ते जास्त करून म्हणजे राज्यव्यवस्थेच्या आजूबाजूला फिरणारं अर्थशास्त्र होतं आणि म्हणून कदाचित त्याच्यामध्ये पॉलिटी प्लस अर्थशास्त्र. त्यातली मंडल थेरी काय असते माहिती आहे तुम्हाला? नाही सर. नाही चाणक्यचे कुठले विचार आवडतात मग तुम्हाला? सर चाणक्य एक ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून खूप चांगला चांगला ऍडमिनिस्ट्रेटर होता. जसं की आपण म्हणजे चाणक्यबद्दल ज्या गोष्टी ऐकलेल्या असतात की वाचलेल्या? सॉरी सर मी फार वाचलेलं. हो सर. तुम्ही इम्प्रेस झाले ते जावळायला लागले तर चाणक्य.
पॉल सायन्सचा तुम्ही अभ्यास केला का नाही केला? सर, पी जी मी एक्सटर्नल करत होते, तर मी अभ्यास करताना पी जी केले. ठीक, अभ्यास करताना पी जी केले पण पी जीचा अभ्यास नाही केला. सर, कॉन्स्टिट्यूशनचा मी म्हणजे जास्त अभ्यास केला त्या मनाने, जिथे आपल्या एम पी एस सीच्या अभ्यासात जे पॉलिटी आहे त्याचा अभ्यास केला. खरं तर टीका केली जाते की भारताचे जे कॉन्स्टिट्यूशन आहे, संविधान, ते बॉरोड आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे? सर, मला वाटतं की आपण ज्या देशांमधून म्हणजे ज्या देशाच्या संविधानामधून काही गोष्टी घेतल्या तर त्या सरसकट घेतलेल्या नाही आहे. आपल्या लोकशाहीला किंवा आपल्या देशातील लोकांना कुठल्या गोष्टी लागू पडतील किंवा आपली लोकशाही समृद्ध होण्यासाठी किंवा सुदृढ होण्यासाठी कुठल्या गोष्टी आपल्या देशाला ॲप्लिकेबल होऊ शकतात, त्या पद्धतीने आपण त्या बॉरो केलेल्या आहेत. आपल्या एक म्हणू की आपल्या लोकशाहीचं मला शब्द सुचत नाही आता म्हणून आपण त्याला बॉरोड असं म्हणू शकत नाही. बोली भाषा आहे सर. बोली भाषा अधिक संपन्न असते का प्रमाण भाषा? सर, दोन्ही भाषा संपन्न असतात. बोली भाषा नसते जास्त? नाही, दोन्ही भाषा संपन्नच असतात असं आपण कुठली तरी एक भाषा संपन्न आहे जास्त असं म्हणू शकत नाही. वाचनाची आवड आहे तुम्हाला? हो सर. जळगाव जिल्ह्यात थोडा ज्ञानपीठ मिळालंय? हो सर, भालचंद्र नेमाडेंना वाचले तुम्ही त्यांचे एखादं? कोसला वाचलं होतं सर कॉलेजला असताना. अजून कुठली कादंबरी लिहिली कोसलासाठी? नाही, त्यांना हिंदूसाठी मिळालं, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळसाठी. अच्छा, ती नाही वाचली तुम्ही? नाही सर. ठीक आहे, हरकत नाही. बोलताना तुम्ही लिथियम आयन बॅटरी वगैरे काहीतरी बोलत होते. हो सर. इलेक्ट्रॉनिक व्हेकलमध्ये यूज केलं जाते का? हो सर. इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स एवढं कॉस्टिंग काय म्हणजे एवढं महाग का असतात ते? असतात ना. हो सर. सर, मला एक्झॅक्ट कारण तर नाही सांगता येणार, पण मला असं वाटतं की सध्याची डेव्हलपिंग टेक्नॉलॉजी आहे आणि त्याच्यामुळे कदाचित कॉस्ट जास्त आहे. म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये भरपूर आहे पण बऱ्याच कंपन्या आहेत तरी त्या महाग आहेत खूप जास्त. काय कारण असेल? नाही सर, मला एक्झॅक्ट कारण नाही माहिती. मध्यंतरी त्या पेट पण गेल होत्या खूप जास्त, त्याचं काय कारण असं? हो सर, कारण लिथियम हा मेटलच फ्लेमेबल आहे आणि म्हणून मग ते व्हेकल वापरायला पाहिजे की नको? आपण जीवाचा धोका आहे ना त्यात, तर लिथियम जर का असेल? नाही सर, काही केसेसमध्ये अशा गोष्टी झाल्यात, पण मला असं वाटतं की ती प्रोग्रेसिंग टेक्नॉलॉजी आहे तर त्याच्यामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट करून अजून त्याचे अपडेटेड किंवा चांगले व्हर्जन येऊ शकतात. एखाद्या बसने जर पेट घेतला तर लोकल घाबरत नाही घ्यायला, मग कसं करणार? लोकांना काय सांगायचं? मग लोकांना पण हे सांगायचं की डेव्हलपिंग आहे, काही लोक मरतील नंतर मग होईल सर. नाही सर, एकदा त्याचे चांगले व्हर्जन यायला लागले आणि अशा म्हणजे असे ॲक्सिडेंट जेव्हा कमी होतील तेव्हा लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतील. तुमच्या ऑफिसमध्ये एक महिला आहे आणि तिला कोणतरी ऑफिसमध्ये हॅरॅस करत आहे, तर तुम्ही कोणते काय कुठल्या कृतीने म्हणजे कुठल्या क्रमाने कारवाई करा किंवा कुठल्या प्रकारे कृती कराल? सर, मला तर पहिल्यांदा तर मी तिला विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी विचारेल की ही गोष्ट कधीपासून चालू आहे आणि त्याच्यानंतर जर ते माझं ऑफिस असेल आणि ऑफिसमध्येच असं कोणी असेल तर मी ऑफिसची मीटिंग घेऊन अशी कुठली लोकं आहेत किंवा ज्यांच्याकडून त्यांना त्रास होतो आहे त्यांनाही बोलवून त्याची कारणं विचारेल की हे असं खरंच होत आहे का. आणि त्याच्यानंतर जर म्हणजे काउन्सिलिंगने किंवा त्यांच्याशी मी बोलून ही समस्या सुटत असेल किंवा असं अशी गोष्ट पुन्हा होणार नसेल तर आणि जर त्या महिलेची किंवा त्या मॅमची अशी इच्छा असेल की आपण त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट करावी किंवा कारवाई करावी तर तसंही आपण करू शकतो. सर, त्याच्यातला क्रम नाही माहिती मला. हो सर, हरॅसमेंट वर्क प्लेससाठी महिलांचं जे शोषण होतं कामाच्या ठिकाणी त्याच्यासाठी 2013 सर्वोच्च न्यायालयाने ज्या गाईडलाईन्स आखून दिल्यात त्याला विशाखा गाईडलाईन्स असं म्हणतात. नाही माहिती सर मला. चालेल, थँक्यू सर.